महाडमध्ये महिला पदाधिकारी मेळावा आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी युवासेना अधिकारी विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. नेमकं याचं मागचं कारण म्हणजे पक्षबांधणीचा या ठिकाणी जो गेले वर्षभर आम्ही या ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही भेटू शकलो नाही आणि त्याच्याकरता आज आम्ही या ठिकाणी महिलांचा या ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी जर का आपण पाहिलं संपूर्ण रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी आम्ही मी असो संपर्कप्रमुख असो जिल्हाप्रमुख असो आम्ही तिघांनी पण या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी दौरा केला आणि दौरा करत असताना काही अडचणी ज्या काही लोकांच्या आहेत त्या सोडवायच्या या ठिकाणी आम्ही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आणि भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने आपण या ठिकाणी या सोडवायचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि त्याच्याकरता ज्या काही महिलांच्या अडचणी आहेत मग कुणाच्या बाबा पाण्याचा प्रश्न आहे कुणाच्या अंतर्गत रस्त्याचे विषय आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आम्ही सर्वजण या ठिकाणी मग आमच्या पंचायत समितीच्या सभापती असतील पंचायत समितीच्या सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी असतील या सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी संघटनेचं पुढं काम कशा रीतीने अजून चांगलं होईल हे आम्ही या ठिकाणी त्याच्याकरता आम्ही हा मेळावा आज या ठिकाणी आयोजित केला होता. एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज महिला आघाडी फार जोमाने काम करत आहे आणि त्याच्याच एक पार्श्वभूमीवरती आज आमदार भरत शेठजी गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय विकास शेठजी गोगावले यांच्या सूचनेनुसार एक छोटेखानी मेळावा आज आयोजित करण्यात आलेला होता. निश्चितपणाने ज्या काही महिलांच्या समस्या आहेत मग रस्ते पाणी किंवा शिक्षण असू द्या रोजगार निर्मिती असू द्या यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आज निश्चितपणाने आमदार साहेब आपल्याला मदत करत आहेत महिलांसाठी. आणि एक शिवसेनेचं एक धोरण आहे एक मूलमंत्र आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या मूलमंत्राप्रमाणे आज महिला आघाडी काम करताना आपल्याला निश्चितपणाने दिसेल. आज महिला आघाडीची पदाधिकारी आम्ही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमच्या महिला आघाडीचं जी भूमिका असेल ती अतिशय चोखपणे बजावणाऱ्या सगळ्या महिला आहेत आणि निश्चितपणाने आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व महिला पदाधिकारी उपस्थित आहोत.